धरतीवरचा स्वर्ग समजला जाणाऱ्या आणि निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या पर्वतरांगांना गेल्या काही वर्षांपासून भूस्खलनाचा शाप लागलेला आहे. गेल्या 3 वर्षात रत्नागिरी आणि रायगड या 2 जिल्ह्यांमध्ये घडलेल्या 4 भूस्खलनाच्या घटनांमध्ये 84 लोकांवर आपला जीव गमावण्याची वेळ आली आहे. कोकणामध्ये भूस्खलनाच्या वाढत्या घटना कशामुळे होत आहेत पाहूयात या संदर्भातला आमचा हा विशेष रिपोर्ट. कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सतत भूस्खलनाच्या घटना घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. इरशाळवाडीतील दुर्घटनेतून पुन्हा एकदा ते पाहायला मिळालं. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये अनेक गावं आणि वाड्या वस्त्या डोंगर कपारीला वसलेल्या आहेत, मात्र भूस्खलनामुळे गेल्या काही वर्षात अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय. ह्या खूप जुन्या काळापासूनच्या सगळ्या वस्त्या आहेत. त्यावेळी जर होत नव्हती भूस्खलनं तर मग आज का व्हायला लागली आहेत. याचं कारण हेच आहे की आज अयोग्य असे हस्तक्षेप अधिकाधिक होत गेलेले आहेत. 22 जुलै 2021 रात्री रायगड जिल्ह्यातल्या तळीये गावावरती दरड कोसळली होती. त्या दुर्घटनेत 49 जणांना आपला जीव गमवावा लागला. त्याच दिवशी रत्नागिरी जिल्ह्यातील खेडच्या पोसरे बौद्धवाडीवरती दरड कोसळून 17 जण मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले होते. तर इकडे खेड तालुक्यातील बिरमणी गावात डोंगराचा कडा कोसळल्यामुळे एकाच कुटुंबातील दोघांचा बळी गेला होता. आता कोकणात भूस्खलनाच्या वाढत्या घटनांना जबाबदार कोण असा प्रश्न कोकणवासियांना पडलाय. कमी दिवसामध्ये जास्त पाऊस म्हणजे जास्त तीव्रतेचा पाऊस पडतो आणि याचा परिणाम असा होतो की मातीमध्ये मुरणाऱ्या पाण्याचं प्रमाण हे भूतकाळापेक्षा आता वाढायला लागलंय. यामुळे माती मोकळी होते. माती आणि त्याच्या खालचा पृष्ठभाग यातलं घर्षण कमी होतं कारण पाणी हे लुब्रिकेशन सारखं काम करतं. कोकणातील बेसुमार वृक्षतोड हेच भूस्खलनाचं मुख्य कारण सांगितलं जात आहे. विविध कारणांसाठी कोकणात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जाते, पण ही वृक्षतोड डोंगर कपाऱ्यांमध्ये राहणाऱ्यांच्या जीवावर उठली आहे. दरड कोसळण्यामागचं महत्त्वाचं कारण जे काही आहे त्याच्यामध्ये जी वृक्षतोड आपल्याकडे गेल्या काही वर्षांमध्ये होते, मुंबई असेल, महाराष्ट्रातल्या इतर भागांमध्ये असेल किंवा इतर राज्यांमध्ये आपल्याकडून मोठ्या प्रमाणातील लाकूड पाठवलं जातं. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण जे आहे ते महत्त्वाचं कारण म्हणजे संपूर्ण सह्याद्रीच्या पश्चिम घाटामध्ये अपरिमित होणारी वृक्षतोड ही ज्याच्याकडे शासन आजही गंभीरपणे बघत नाही आहे. कोकणाला निसर्गाचं वरदान लाभलेलं आहे, पण गेल्या काही वर्षात डोंगर परिसरात भूस्खलनाच्या घटना वाढत चाललेल्या आहेत. कोकणातील दरड प्रवण क्षेत्रात राहणाऱ्यांचं पुनर्वसन करण्याचं आश्वासन 2 वर्षांपूर्वी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारनं दिलं होतं, मात्र त्यावर पुढे कारवाई काही झाली नाही. आता इरशाळवाडीतील दुर्घटनेनंतर पुन्हा एकदा हा विषय चर्चेत आलाय, मात्र या घटनेतून तरी राज्य सरकार धडा घेणार का? स्वप्नील खाकसह चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, खेड.